भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या बलिदानाची आठवण व त्यांच्या कार्याची सदैव प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा बलिदान दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हे सुमधुर भजन कानावर पडले की डोळ्यासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची चष्मा घातलेली शांत प्रतिमा उभी राहते. आजच्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारी 1948 रोजी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या थोर राष्ट्रीय नेत्याला आदरांजली देण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचे विचार इतके प्रभावी आहेत की त्यांनी संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी भुरळ पाडली आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी करमचंद व पुतळीबाई यांच्या उदरी पोरबंदर येथे झाला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वांची त्यांची जीवन प्रणाली होती. त्यांनी प्रत्यक्ष स्वतः आचरण करूनच मग लोकांना उपदेश केल्याने त्यांच्या चुकांकडे बोट ठेवायला लोकांना फारशी संधीच मिळाली नाही. त्यांच्या जीवनातील असाच एक किस्सा. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचे 13 वर्षाच्या कस्तुरबांशी लग्न झाले. लोक त्यांना श्रद्धेने बा म्हणत. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चरित्रात होते. बापूजींजवळ विलक्षण संयम होता. आजच्या विद्यार्थ्यांत कोणत्याही तऱ्हेचा मनोनिग्रह आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्व त्यांना बापूजींच्या जीवन चरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वतःच मीठ सोडले आणि अखेरपर्यंत त्यांचे भोजन म्हणजे खजूर व शेळीचे दूध हे साधे पदार्थ होते. असे हे बापले बापूजी. इसवी सन 1915 पासून भारतातील त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी इसवी सन 1917 साली चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे 1920 साली असहकार आंदोलन केले. 1930 साली सविनय कायदेभंग करून ब्रिटिश सरकारचे लक्ष भारतीयांच्या समस्यांकडे व भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाकडे वेधण्यासाठी प्रयत्न केला. 1942 मध्ये चले जाव आंदोलन करून ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले. या कामात त्यांना अनेक वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला, पण त्यांनी कधीही त्याची पर्वा केली नाही. म्हणूनच देशाच्या कल्याणातच स्वतःचे हित जाणणाऱ्या या महान व्यक्तीला भारताचा राष्ट्रपिता म्हणून गौरविण्यात येते. गांधीजींविषयी सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले होते की गांधी नावाची हाडामासाची व्यक्ती अस्तित्वात होती यावर नवीन पिढीचा विश्वासच बसणार नाही, कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही. या वाक्यातून त्यांच्या अमर्याद कार्याची प्रचिती येते. गांधीजींनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत ग्रामोद्योग, ग्रामस्वच्छता, ग्रामस्वराज्य, आरोग्य, पर्यावरण, सर्वधर्म समभाव इत्यादी विषयांवर मांडलेली मते आजच्या काळात मार्गदर्शक ठरतात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य, अहिंसा, शरीरश्रम, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सर्वधर्म समभाव आदींचे पालन केल्यास समाजातील वाईट भावना दूर होतील व देशाचा विकास होईल असे त्यांचे विचार आहे. आपला हक्क व न्याय मिळवण्यासाठी हिंसा करूनच तो मिळवता येतो याच्या ते विरुद्ध होते. ते सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते व अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला न्याय मिळवता येते यासाठी ते आग्रही होते. त्यांनी देशाला स्वतंत्र, समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. या थोर महात्म्याचे कार्य देशासाठी अनमोल आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच बापूजी। महात्मा कसे झाले याचा शोध घेतला की त्यांच्या जीवनातील दिव्यत्व प्रत्ययास येते। आपली जीवन कहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख सत्याचे प्रयोग म्हणून करतात। त्यांनी आपल्या या चरित्रात जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणाने कबुली दिली आहे। गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत तर स्वतःच्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले। सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ती निशस्त्र हातांनी। सत्याग्रह या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला। असे हे महात्मा गांधीजी या थोर महात्म्याचे कार्य आपल्या देशासाठी अनमोल आहे। म्हणूनच राज्य सरकारने स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारी रोजी त्यांना आदरांजली वाहून हुतात्मा दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे। आजच्या या दिवशी देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही सेना दलाचे प्रमुख राजघाटावर गांधीजींच्या समाधीजवळ या थोर महात्म्याला आजच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात। हुतात्मा दिनानिमित्त या थोर महात्म्याला विनम्र अभिवादन।